गेल्या काही महिन्यांमध्ये लक्ष्मीपुरी आणि करवीर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोड्या मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. त्याच्यामध्ये लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशननी एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्डवरचा अभिलेखावरील गुन्हेगार राजू तुकाराम सुतार हा मूळचा वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथला आहे, परंतु सध्या तो लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथे राहतो. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. याच्यावर यापूर्वी 7 गुन्हे प्रॉपर्टी ऑफिसेसचे दाखल आहेत. सांगली, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांनी या प्रकारचे गुन्हे केलेले आहेत. आणि याला घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये यापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षा पण लागली आहे. 2 वर्ष त्यांनी कळंब्यामध्ये शिक्षा भोगलेली आहे आणि जेलमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याच्या वर्तनामध्ये बदल झालेला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांनी HBT केलेले आहेत. सिंगल आरोपी तो मोडस आहे त्याचा, तो एकटाच जाऊन घरफोड्या करतो आणि आत्तापर्यंत त्याच्याकडून 10 गुन्हे HBTचे ओपन झालेले आहेत. त्याच्यामध्ये 5 लक्ष्मीपुरीच्या हद्दीतले आहेत, 5 करवीरच्या हद्दीतले आहेत आणि एकूण 1 सरकारी पिस्तल जे HBTमध्ये चोरीला गेलं होतं ते 28 9 MMचे राऊंड्स, त्याचबरोबर सोन्याचे आणि काही चांदीचे दागिने आणि साहित्य असं एकूण 10 लाख किमतीचा मुद्देमाल लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशननी त्याच्याकडून जप्त करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे. आजच आमचे लाईव्ह मराठीचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.